या परिभागामध्ये श्री क्षेत्र देवगड नेवासे नेवासे तालुक्यामध्ये असणार हे श्री दत्त मंदिर सर्वांग सुंदर आणि प्रसन्न श्री दत्त मूर्ती आणि किसनगिरी महाराजांची इथं समाधी आहे. शिवमंदिर आणि अतिशय छानस असं उद्यान मात्र इथं पाहावयास मिळत. नगर औरंगाबाद रस्त्यावर नगर पासून सुमारे 66 किलोमीटर वरती श्री क्षेत्र देवळ हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदिर अत्यंत सर्वांग सुंदर आणि पवित्र क्षेत्र नेवाशापासूनच जवळच आहे. सदर देवस्थान परमपूज्य श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेलं आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला. संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्त मंदिर येथे आहे. संपूर्ण भव्य मंदिर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेलं आहे. मंदिराचं फरशी कामही संगमरवरी असून मंदिरात 4 फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांग सुंदर प्रसन्न दत्त मूर्ती हे येथील प्रमुख आकर्षण आहे. येथील मूर्ती समोरून हटावीशीच वाटत नाही. अत्यंत जिवंत आणि जागृत दत्त मूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल आणि पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. हा मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात भरच टाकते. या मंदिर परिसरात दत्त मंदिर शनी महाराज मारुती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नारदमुनी मार्कंडेय मुनी सिद्धेश्वर पार्वती गणेश आणि कार्तिक स्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्त मंदिराच्या बाजूचा श्री किसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचं भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहे. प्रवरा नदीवर ही सुंदर घाट बांधलेला आहे. या परिसरात खूप वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी नौकाविहारासाठी देखील सुविधा आहे. या मंदिर परिसरात निवासाची व्यवस्था आहे. भोजन प्रसादाची देखील व्यवस्था आहे. देवगडला प्रत्येक गुरुवार एकादशी दत्त जयंती महाशिवरात्र किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी सोहळा पहिला की मन तृप्त होत. स्थान अत्यंत पवित्र आणि प्रासादिक आहे. अत्यंत विलोभनीय बांधकाम अतिशय रम्य परिसर भरपूर वृक्ष संपदा यामुळे हा परिसर प्रेक्षणीय आहे. अनेक सत्पुरुष व सिद्ध पुरुष यांच्या वास्तव्याने येथील पवित्र खूप वाढलं आहे. या स्थानी आयुष्य दत्त भक्तांनी मात्र भेट द्यावी. देवगड हे नेवाशापासून 14 किलोमीटर अंतर आहे. मुरमे गावाजवळ उंच ठिकाण वसलेलं देवगड अतिशय विलोभनीय निसर्ग सौंदर्य वळसा घालून जाणारी प्रवरा नदी अशी रम्य ठिकाणी हे देवस्थान आहे. देवस्थानचे कर्तेकर्ते महान तपस्वी श्रीसंत परमपूज्य किसनगिरी बाबा यांचं चरित्र भक्तांना प्रेरणा देणार आहे. दत्त मंदिर आकर्षक नक्षीकाम दगडी बांधकाम संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर 4 फूट उंचीचा भव्य सुवर्ण कळस आणि सात्विकतेची प्रचित देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्ट्य आहे. या सर्व वैशिष्ट्यांना पवित्र देणारी श्री दत्त प्रभूंची लोभस मूर्ती या मंदिराचं खरं वैभव आहे. महाराष्ट्र संतांची भूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नराचा नारायण होण्याच्या अलौकिक उत्क्रांतीला गतिमान करीत सर्वसामान्यांना सदाचरणाचा मार्ग दाखवणाऱ्या संतांची थोर परंपरा होऊन गेली. अतिशय घनघोर आक्रमणाच्या अंधकारमय काळात लोकांची जीवन जगण्याची आस्था आणि मूल्यांवरची श्रद्धा कायम ठेवण्याचे महान कार्य संत परंपरेने केलं. संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील विविध पुण्यपावन तीर्थक्षेत्रामध्ये नेवासे जवळील दत्त देवस्थान देवगड हे एक अग्रगण्य देवस्थान. अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठो बसलेले देवस्थान म्हणजे भक्तांसाठी भूलोकावरचा शांतता पावित्र्य आणि श्रद्धेचा जणू भव्यतम आविष्कारच. पुण्यसलीला प्रवरा नदी अमृतवाहिनी समुद्राते अगस्त ऋषीच्या तपभूमीतून उगम पावलेले प्रवरा नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांच्या भक्ती संवादाचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरीशी एकरूप होते. समन्वयाच्या विशाल भारतीय संस्कृतीची प्रचित देणारा हा गोदा प्रवरेचा अपूर्ण संगम देवगड जवळच पाहावयास मिळतो. हे देवगड आता सर्व भक्ती संप्रदायाचं आकर्षण बनलं. नेवाशापासून 14 किलोमीटर अंतरावरती मात्र हे स्थान परमपूज्य किसनगिरी बाबा यांचं चरित्र मात्र खऱ्या अर्थाने महान तपस्वी आणि महान तपस्वी होते.
त्यांची प्रेरणा घेऊन सध्या हरिभक्त परायण परमपूज्य भास्कर गिरीबाबा यांना समाजाभिमुख अशा सहज संवादातून उपक्रमातून विविध कार्यक्रमातून देवगडला अध्यात्माचं आत्मोन्नतीच्या चळवळीचं केंद्र बनवलं. स्वच्छ समाधानी आणि हळूहळूशी वाटणाऱ्या शांतीचा आविष्कार म्हणजे देवस्थान असं चित्र देवगड येथे दिसत आहे. भक्तांना भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवित असताना येथे स्वच्छता निसर्ग सौंदर्य यावर त्याग तपश्चर्या आणि मानव कल्याणाच्या चिंतनाला धीर गंभीर असा सुगंध आहे. परमपूज्य किशनगिरी बाबा भास्कर गिरी बाबा यांनी आपलं जीवन समर्पित करून चंद्रासारखे जीवन निर्माण केलंय त्यांचं जीवन कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. अशा प्रकारे मात्र हे श्री क्षेत्र देवगड देवस्थान खऱ्या अर्थाने एका संत महंत किशनगिरी बाबा महाराजांनी हे स्थापन केलेलं क्षेत्र आणि त्यानंतर भास्करगिरी महाराजांना या क्षेत्राचा महिमा मात्र खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशभरात मात्र खऱ्या अर्थाने प्रचलित आणि प्रसारित केला तो दत्त संप्रदाय. आणि इथे वसलेली अतिशय विलोभनीय अशी श्री दत्त मूर्ती असणारा इथं मात्र भरणारा सप्ताह एक अगलं अगलं इथं मात्र खऱ्या अर्थाने भक्तीमध्ये रंगणारे भाविक जण. देवगड देवस्थान एक प्रख्यात देवस्थान करणारे खऱ्या अर्थाने संतवंत. जरूर मात्र एकदा देवगड देवस्थानला जरूर भेट दिली पाहिजे. अतिशय विलोभनीय दत्तमूर्तीची दर्शन घेऊन मन तृप्त करणारं असे दत्त देवस्थान. जय श्री गुरुदेव. जय श्री गुरुदेव.